सामाजिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतात, अनेक प्रश्न असतात, परंतु दुहेरी संवाद हा प्रश्न या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाय आहे असे प्रतिपादन पालकमंत्री कुमारी आदिती तटकर यांनी केलं आहे। रायगड प्रेस क्लबचा 15वा वर्धापन दिन आणि पत्रकार सन्मान सोहळा अलिबाग कार्ले खिंड येथील आम्रवन येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या। पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे पुढे म्हणाले की रायगड प्रेस क्लबने आयोजित केलेल्या आजच्या या सोहळ्यात त्यांनी पत्रकारांबरोबरच सामाजिक क्रीडा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचाही सत्कार केला आहे। ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे। आजच्या काळात कोणतेही सामाजिक काम व राजकीय वाटचाल ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला सोबत घेऊनच यशस्वी होऊ शकेल यात शंकाच नाही। पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत, त्यात ही ज्येष्ठ पत्रकारांच्या समस्याबाबत आपण निश्चितच संवेदनशील असून त्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या विभागाच्या राज्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे। पत्रकारांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून निश्चितच विविध उपाययोजना राबवल्या जातील। त्याचबरोबर अधिस्वीकृती समिती व पत्रकारांना देण्यात येणाऱ्या लाभाबाबतच्या इतर समित्याही लवकरच स्थापित होतील। विशेष म्हणजे भविष्यात रायगड जिल्ह्यात विविध सोयी सुविधांनी युक्त असे माहिती भवन ही साकारण्यात येईल असेही त्या यावेळी म्हणाल्या। आणि याच्यामध्ये जेवढं करता येईल तेवढं करायला पाहिजे। आता एक चांगली बातमी, एक चांगला योग असा आहे की बजेट मध्ये शंकरराव चव्हाण कल्याण निधी मध्ये भरीव वाढ केलेली आहे आणि त्यामुळे निवृत्ती वेतनाचा खरंच प्रश्न अवघड होतो। आणि आम्ही नेहमी सांगतो की ते निवृत्ती वेतन नाही आहे, बऱ्याचदा आपण पेन्शन म्हणतो, परंतु त्याला नाव आहे सन्मान योजना। त्यामुळे बऱ्याचदा गैरसमज होतो की मग सरकारी कर्मचाऱ्यांचं पेन्शन मिळते तर ते आम्हाला का नाही मिळत, किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना असे असे नियम आहेत तर ते आम्हाला असा का, तर त्याच्यामध्ये पेन्शन शब्द कुठे नाही। ठीक आहे, तुम्ही पेन्शन म्हणून ती मागितली होती, परंतु शासनाने सन्मान योजना या स्वरूपामध्ये पत्रकारांना दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पत्रकार आले पाहिजेत या तुमच्या भावनेशी मी काय किंवा मॅडम काय सहमत आहोतच। आजचा हा कार्यक्रम आपण प्रेस क्लबच्या आपल्या जे काही पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, यांच्या मर्यादित सुद्धा ठेवता आला असता, पण तरीसुद्धा तो मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी ठेवून ज्यांनी ज्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली आहे त्यांना सुद्धा आज सन्मानित करण्याची ही संधी आपण घेतली, त्याबद्दल निश्चितपणाने प्रेस क्लबचे मनापासून जे ऋण व्यक्त करील। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, रायगड।